आजच्या एक दोन तीन पिरियड मध्ये मी आपल्याला अभ्यासक्रमाची ओळख करून दिलेली आहे. तर आता आपण प्राचीन भारताचा इतिहास हा जो पेपर आहे या पेपरची सविस्तर पद्धतीनं आपण आता त्याची मांडणी करणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आहोत. आणि पहिली दोन प्रकरणं या पेपरची मी तुम्हाला या 7 नंबरच्या प्राचीन भारताची पहिली सरळ दोन प्रकरणं घेतो. त्यानंतर मग आपण 8 नंबरचा जो पेपर आहे त्याची सरळ दोन प्रकरणं मी त्यामध्ये घेईन. तर आपल्याला माहिती आहे मी तुम्हाला सिलेबस ही त्यामध्ये दिले म्हणजे सांगितलेला होता किंवा सिलेबसचा सारांश ही तुम्हाला मी त्यामध्ये सगळा कशा पद्धतीचा आहे त्याची मांडणी मी त्यामध्ये केलेली होती. आता आपल्याला पहिल्या प्रकरणाचा जो अभ्यास आहे तो पहिल्या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणजे तो प्रागैतिहासिक इतिहासाचा कालखंड किंवा प्रागैतिहासिक संस्कृती असे या प्रकरणाचं नाव आहे. म्हणजे आदिमानवाची संस्कृती किंवा आदिमानव जो आहे ज्या अवस्थेमध्ये राहत होता त्या अवस्थेमधला जो त्याचा कालखंड आहे तो कालखंड आपल्याला प्रागैतिहासिक इतिहासाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. तर त्या प्रागैतिहासिक कालखंडाचे काही टप्पे ज्यामध्ये आपल्याला दिसतात त्या टप्प्यांची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये करून घ्यायची आहे. आणि मग त्या प्रकरण या जे जे टप्पे होते त्या त्या टप्प्यांची काय वैशिष्ट्य होती किंवा त्या टप्प्यामधल्या त्या काळामधलं मानवाचं जे जीवन होतं ते जीवन त्यामध्ये कशा पद्धतीचं होतं हा एक भाग त्यामध्ये. तर प्रागैतिहासिक कालखंड म्हणजे एवढा भाग लक्षात ठेवा की प्रागैतिहासिक कालखंड म्हणजे अति प्राचीन कालखंड. आणि मग तो कालखंड आपल्याला अश्मयुग या नावानं त्यामध्ये ओळखला जातो. आता अश्मयुग या कालखंडाला नाव का दिलं तर अश्म म्हणजे दगड आणि मग दगडी हत्यारं या कालखंडामध्ये सापडली आणि त्यामुळं हा अश्मयुगाचा कालखंड म्हणून त्यामध्ये ओळखला गेला. आणि मग या त्याचे टप्पे पडले गेले म्हणजे अश्मयुगाचे मग त्यामध्ये पुराश्मयुग मध्याश्मयुग नवाश्मयुग असे त्यामध्ये टप्पे पडले. आता याची माहिती आपण जी घेणार आहोत या तिन्ही टप्प्यांची तर याची साधनं जी आहेत ही साधनं जी आहेत ती पुरातत्वीय उत्खननामध्ये सापडलेली तीच आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाची हत्यारं आहेत. दगडी हत्यारं जी आहेत ती दगडी हत्यारं त्यामध्ये जी सापडली त्या दगडी हत्यारावरून हा जो काही अश्मयुगाचा कालखंड आहे त्या अश्मयुगाच्या कालखंडावर प्रकाश टाकलेला आहे. अनेक ठिकाणी उत्खनन जे झालं त्या उत्खननातून हे दगडी हत्यारं जे आहेत ही हत्यारं त्यामध्ये तिथं मिळालेली आहे आणि तो कालखंड आपल्याला त्याच्यावरून त्यामध्ये स्पष्ट होतो. काही ठिकाणी म्हणजे मध्याश्मयुगाच्या कालखंडात किंवा नवाश्मयुगाच्या थोडा आधी काही ठिकाणी उत्खनन झालं त्यावेळी हाडांचे सांगाडे जे आहेत हे हाडांचे सांगाडेही त्यामध्ये मिळाले आणि मग हाडांचे सांगाडे त्यामध्ये मिळाल्यानंतर मग त्याच्यावर त्यामध्ये दफन खड्डे होते त्या दफन खड्ड्यामध्ये हाडांचे सांगाडे हे त्यामध्ये मिळालेले होते. तर त्याच्यावर सुद्धा संशोधन करून त्याच्यावरून सुद्धा माहिती जी आहे ही माहिती त्यामध्ये तिथं आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे हे सांगाडे किती वर्षापूर्वीचे असावेत हे कुठल्या प्राण्यांचे असावेत असाही संशोधनाचा भाग त्यामध्ये झालेला आहे. त्याच्यामध्ये एक उत्तम अशी पद्धत अमेरिकेमधला एक शास्त्रज्ञ आहे त्याचं नाव आहे लिव्ही यानं त्यामध्ये ही जी काही कार्बन 14 कालमापन पद्धत आहे ती पद्धत त्यांना आणली. मग प्रयोगशाळेमध्ये त्या हाडांच्यावर या कालमापन प्रक्रियेचा 14 कार्बन पद्धतीचा वापर करून त्या हाडांच्यावर त्याचा वापर करून ही किती कालखंडामधली त्या अवशेष असतील याची माहिती त्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे हा कालखंड थोडक्यात आपल्याला ज्या साधनांच्यावरून अभ्यासायचा आहे ती साधनं म्हणजे दफन खड्डे हत्यारं वगैरे याच्यातून उत्खननातून तो भाग त्यामध्ये. आता या अश्मयुगाचे कालखंड हे तीन त्यामध्ये एक पुराश्मयुग म्हणजे पुराश्मयुग हा अत्यंत अति प्राचीन कालखंड आहे म्हणजे प्रारंभिक अवस्थेचा हा कालखंड त्यामध्ये. तर या काळामध्ये काही दगडी हत्यारं किंवा दगडी कुऱ्हाडी जी आहेत ह्या कुऱ्हाडी त्यामध्ये सापडल्या आणि आदिमानव त्याचा वापर जो हा व्यापार त्यामध्ये करत होता या प्रारंभीच्या कालखंडामध्ये. तर एक दगड असायचा त्या दगडाचे छिलके काढले जायचे आणि त्या छिलके काढून त्याची हत्यारं जे ही त्याची हत्यारं बनवली जायची. मद्रास सिंध प्रांत बलुचिस्तान राजस्थान इथं त्यामध्ये
अशी हत्यारं जी आहेत ही अशी हत्यारं त्यामध्ये तिथं सापडली म्हणजे काही ठिकाणी सापडलेली आहेत. आता काही ठिकाणी का सापडली ही हत्यारं, तर त्या काळातला मानव आहे, त्या काळातला मानव स्थित्यंतर करायचा, स्थलांतर करायचा. का करायचा? तर अन्नाच्या शोधामध्ये त्याची भटकंती असायची. त्याचं मुख्य अन्न जे होतं शिकार करणं, कंद मुळं खाणं, आणि मग कुठं अन्नाची गरज भासेल तिथं तिथं तो त्यामध्ये जायचा. आणि मग तिथं काही ठिकाणी अशी अवशेष जे आहेत ती अवशेष त्यामध्ये तिथं मिळालेली दिसतात. म्हणजे त्याचं जीवन या काळामधलं पुराश्म युगातलं पहिल्या टप्प्यातलं हे माणसाचं जीवन स्थिर नव्हतं, आणि स्थिर नसल्यामुळं भटकंती अवस्थेमध्ये तो होता. निवासस्थानं नव्हती, कपड्यांचा त्यामध्ये भाग नव्हता, कुठंतरी झाडांच्या साली वगैरे त्यामध्ये बांधायचा, गुहेमध्ये आश्रय त्यामध्ये तिथं घेतला जायचा. म्हणजे अत्यंत प्रारंभिक तिचा कालखंड जो आहे हा पुराश्म युगाचा हा कालखंड त्यामध्ये मानला जातो. दुसरा कालखंड जो आहे तो दुसरा कालखंड आहे तो त्याच्यापेक्षा थोडा प्रगतीचा आहे. म्हणजे पहिल्या पुराश्म युगाच्या कालखंडामध्ये मानव ओघडझोघड हत्यारं वापरायचा, दगडाची मोठी अवजड अशी हत्यारं त्यामध्ये असायची, आणि मग ती हत्यारं जी आहे ती हत्यारं त्याला शिकार करण्यासाठी त्यामध्ये फारशी उपयोगी पडत नव्हती. आणि मग दुसऱ्या टप्प्यामध्ये मध्याश्म युगामध्ये काय झालं, तर त्याचा तंत्रज्ञानामध्ये थोडा बदल झाला. माणसाला कळायला लागलं की आपल्याला जर शिकार करायची असेल, आपल्याला जर अन्नाची गरज भागवायची असेल, तर ही ओबडधोबड हत्यारं उपयोगी येत नाही, ही अवजड हत्यारं उपयोगी होत नाही. तर ही हत्यारं कशी पाहिजे? लहान हत्यारं असावी, आणि ती अत्यंत धारदार पाहिजे, ती अत्यंत तीक्ष्ण असली पाहिजे. आणि मग याचा शोध लागल्यानंतर पुन्हा मानवानं काय केलं, या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रगतीच्या या मध्याश्म युगाच्या कालखंडामध्ये या मानवानं या चाचण्या ज्या आहेत त्या चाचण्या त्यामध्ये अत्यंत धारदार अशा चाचण्या ज्या आहेत या चाचण्या त्यामध्ये तिथे तयार केल्या. आणि लहान पण अत्यंत तीक्ष्ण, म्हणजे शिकार करण्यासाठी त्याचा प्रचंड त्यामध्ये मोठा उपयोग त्यामध्ये होईल अशा पद्धतीची हत्यारं त्यामध्ये बनवली. तर महाराष्ट्रामध्ये नेवासा जे ठिकाण आहे नगरजवळ, तर त्या नेवासामध्ये 1960 ज्यावेळी संशोधन उत्खनन झालं त्यावेळी या महाराष्ट्रामध्ये नेवासा या ठिकाणी अशी हत्यारं सापडलेली आहेत. आणि त्याच्यावरून या कालखंडाचा अभ्यास आहे, हा या कालखंडाचा अभ्यास आपल्याला केलेला आहे. आता पहिला मी टप्पा पुराश्म युगाचा अतिप्राचीन तो सांगितला, दुसरा थोडा हत्यारांच्या मध्ये बदल झाला तो मध्याश्म युगाचा सांगितला. आता नवाश्म युगाचा कालखंड जो आहे तो नवाश्म युगाचा कालखंड मात्र आपल्याला सविस्तर असा बघावा लागतो. आपल्याला याची सगळी संकल्पना जी आहे ही व्यवस्थित बघावी लागते. का बघावी लागते? तर नवाश्म युगामध्ये माणसाच्या जीवनाचा किंवा माणसाच्या एकूण सगळ्या त्याच्या राहणीमानाचा फार मोठा फरक पडला, आणि त्यामुळे नवाश्म युगाची खूप मोठी वैशिष्ट्य जी आहे ही वैशिष्ट्य आपल्याला त्यामध्ये तिथं सांगावी लागतात. त्याचं सगळ्यात अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य जर कुठलं असेल नवाश्म युगाचं, तर शेतीचा लागलेला शोध हा नवाश्म युगाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आतापर्यंतच्या दोन टप्प्यामध्ये आपण बघितलं, त्या दोन टप्प्यामध्ये शेती करण्याचा शोध माणसाला लागलेला नव्हता. आणि मग नवाश्म युगाचा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये माणसाला शेती करण्याचा शोध लागला, आणि मग शेतीतून काही धान्य किंवा काही पिकं घेण्याची काही संकल्पना आहे ही संकल्पना त्याला त्यामध्ये सुचली, आणि त्यामुळे त्याची अन्नाची गरज आहे ही अन्नाची गरज त्यामध्ये तिथं मागली. शेतीचा लागलेला शोध हा नवाश्म युगाचं अतिशय खास असं मोठं वैशिष्ट्य मानलं जातं. आणि मग माणूस त्यामध्ये मानव काय करायला लागला, थोडी झाडी जी आहे ती तोडायचा, आणि मग तिथं शेती करायचं, आणि शेतीतून धान्य यायचं, आणि मग त्याची त्याला कळालं की अन्नाची गरज आपली भागली, आणि अन्नाची गरज भागल्यामुळं या नवाश्म युगाचं खास वैशिष्ट्य म्हणजे माणसाच्या स्थिर जीवनाला सुरुवात झाली. आपल्याला माहितीये की जिथं माणसाला अन्न वगैरे अन्न वस्त्र निवारा मिळतो तिथंच माणूस त्यामध्ये वस्ती करतो. आणि मग त्या काळामध्ये शेतीचा शोध लागला आणि माणसाचं जीवन स्थिर झालं. आणि याचा आणखी एक महत्वाचा भाग असा होता वैशिष्ट्याचा की मानवाला पशुपालनाची कला जमली. म्हणजे त्या मानवानं काय केलं की प्राणी जे हे प्राणी त्यामध्ये माणसाळले, बैल असेल, शेळ्या असतील, या सगळ्या त्या माणसाहून त्या पशुपालनाचा व्यवसाय सुद्धा त्याला त्यामध्ये जमला. आणि शेतीच्या जोडीला तेव्हापासून पशुपालनाचा व्यवसाय जो आहे हा पशुपालनाचा व्यवसाय या भारतामध्ये त्यामध्ये सुरू झालेला त्यामध्ये दिसून येतो.
आज तर या आधुनिक युगामध्ये आपल्याला माहिती आहे की या पशुपालनावरती प्रचंड मोठी अर्थव्यवस्था या पशुपालनावरती ज्यामध्ये आज आधारलेली त्यामध्ये दिसते. तर हा शेतीच्या बरोबर शेतीच्या जोडीला असणारा हा पशुपालनाचा फार मोठा व्यवसाय किंवा ही जी काही कला आहे ती नवाश्म युगाचं सुद्धा खास वैशिष्ट्य आपल्याला त्यामध्ये मानली जाते. आणि मग याच्यानंतर मग माणसाचा शेतीचा शोध लागला, स्थिर जीवन त्यामध्ये माणसाचं सुरू झालं, मग त्याच्या निवासस्थानाची त्याला गरज वाटायला लागली. बाबा आपल्याला राहायला त्यामध्ये या ऊन वारा पाऊस याच्यापासून आपण संरक्षण करून घेतलं पाहिजे. त्याच्या अगोदर माणूस काय करायचा, जिथं आश्रयस्थानं मिळतील, जिथं गुहांचा आधार मिळेल, त्या नैसर्गिक गुहांचा आधार शोधून तिथं तो राहत होता. पण जिथं शेती असेल त्या ठिकाणी आता आपल्याला निवासस्थानं निवासाची व्यवस्था त्यामध्ये केली पाहिजे ही भूमिका त्याची त्यामध्ये तिथे लक्षात आली. आणि मग माणसानं निवासस्थानासाठी सुरुवातीला मातीचे गोलाकार खड्डे जे आहेत हे मातीचे गोलाकार खड्डे त्यामध्ये तिथं तयार केले आणि त्या गोलाकार खड्ड्यामध्ये हा माणूस जो आहे हा निवासस्थान त्यामध्ये करू लागला. त्यानंतर त्याला नद्याकाठी दगडांचा शोध जो आहे दगड जे आहे त्या दगडांचा शोध लागल्यानंतर माणसानं काय केलं, दगड एकमेकावर त्यामध्ये रचून आयताकृती घर जे की आयताकृती घर बांधायला सुरुवात केली. आणि मग त्याच्यानंतर विटांचा वापर वगैरे त्यामध्ये तिथं सुरू झाला आणि निवासस्थानाची जी संकल्पना आहे ती निवासस्थानाची संकल्पना या माणसाला त्यामध्ये तिथं लक्षात आली. आणि निवासस्थान हे सुद्धा या नवाश्म युगाचं वैशिष्ट्य आहे. आतापर्यंत दोन कालखंडामध्ये ही निवासस्थानं नव्हती पण शेतीचा शोध हा नवाश्म युगामध्ये लागल्यामुळं स्थिर जीवन सुरू झाल्यामुळं निवास व्यवस्था सुद्धा अत्यंत महत्वाची त्यामध्ये तिथं झाली. हा एक भाग त्यामध्ये. त्याच्यानंतर खाद्यपदार्थ भाजण्यासाठी मग चुलींचा उपयोग आहे, हा चुलींचा उपयोग या नवाश्म युगाच्या कालखंडामध्ये तिथं झाला. दगडी हत्यारापेक्षा इतर गारेची हत्यारं जी आहेत गार त्या गारेची हत्यारं ती सुद्धा अतिशय तीक्ष्ण त्यामध्ये होऊ शकतात म्हणून माणसानं गारेची हत्यारं जी आहेत ती सुद्धा त्यामध्ये तिथं या नवाश्म युगामध्ये शोध लागल्यामुळं त्यामध्ये तो भाग लक्षात आला. हा एक भाग त्यामध्ये. त्याच्यानंतर अत्यंत महत्वाचा भाग जो होता तो म्हणजे याच काळामध्ये माणसाला दागदागिन्याची जी संकल्पना आहे ती दागदागिन्याची संकल्पना या काळामध्ये सुचली. म्हणजे शंख शिंपले याचे दागिने जे आहेत हे याचे दागिने त्यामध्ये त्याला त्यामध्ये तिथं तो त्यामध्ये वापरू लागला. आणि मग त्यामध्ये त्याची काही जी संकल्पना आहे वेशभूषा अलंकार सुरुवातीच्या काळामध्ये काही वेशभूषा त्यामध्ये एवढी काही प्रगतशील अवस्थेमध्ये नव्हती व माणसाला त्यामध्ये सुती कपडे मातीच्या टकळीवर सूत काढून त्या सुतीची सुती कपड्यांची सुती कपडे तो त्यामध्ये या नवाश्म युगामध्ये त्यामध्ये वापरू लागला. हस्तिदंत त्यामध्ये काही मणी शंख असे अलंकारही त्यामध्ये तो लक्षात त्यामध्ये आहे. आणि याच नवाश्म युगाच्या कालखंडामध्ये आणखी एक माणसाला कला विकसित झाली म्हणजे कपडे विणण्याची कला असेल सूत विणण्याची त्यामध्ये कला असेल तशी मातीच्या भांडीवर किंवा मातीची जी भांडी आहे त्या भांड्यांच्यावर त्यामध्ये नक्षीकाम हे माणसानं त्यामध्ये शिकलं आणि मातीच्या भांड्यावर त्यामध्ये नक्षीकाम पेंटिंग जे आहेत ती पेंटिंग त्यामध्ये त्याची त्यामध्ये सुरू झाली. ती कला त्यानं त्यामध्ये तिथं अवगत केली. त्यानंतर काही ठिकाणी बैलाची त्यामध्ये काही चित्र तुम्हाला त्यामध्ये दिसतात ती या कालखंडामध्ये म्हणजे चित्रकला सुद्धा या काळात माणसानं त्यामध्ये अवगत केली. काही समूहाची नृत्य ही समूहाची नृत्य सुद्धा काही ठिकाणी त्यामध्ये आपल्याला उत्खननामध्ये आढळलेले आहेत. मातीची भांडी ज्यावेळी उत्खननात आढळली काही खापरी वस्तू त्यामध्ये आढळल्या तर त्याच्यावर ज्या पेंटिंग केलेल्या होत्या ते त्या काळातल्या या नवाश्म युगातल्या काळातल्या या माणसानं त्यामध्ये तिथं केलेल्या होत्या. आणि त्यामुळं या कलांचाही विकास आहे तो कलांचाही विकास खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथं झालेला होता तर तोही विकास आपल्याला अत्यंत महत्वाचा त्यामध्ये असलेला दिसून येतो. हा एक भाग त्याच्यामध्ये. म्हणजे अश्मयुगीन कालखंडातील जर या कालखंडाचं जर वैशिष्ट्य किंवा अश्मयुगीन कालखंडाची जर आपल्याला त्यामध्ये वैशिष्ट्य किंवा या संस्कृतीची वैशिष्ट्य जर आपल्याला या कालखंडामधली जर सांगायची असतील तर आपल्याला या नवाश्म युगाच्या कालखंडामध्ये मग नवाश्म युगाच्या कालखंडानंतर काही तांब्याच्या धातूचा शोध लागला आणि मग तांब्याच्या धातूचा शोध लागल्यानंतर काही तांब्याची सुद्धा त्यामध्ये
माणसानं त्यामध्ये तांब्याच्या वस्तू त्यामध्ये तिथं बनवल्या, काही तांब्याची हत्यारं जी आहेत ती बनवली, काही तांब्याची जी भांडी आहेत ती भांडी सुद्धा या नवाश्म युगाच्या कालखंडामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये माणसाला तांबे धातूचा शोध आहे तो शोध लागल्यामुळं काही त्यामध्ये तो भाग त्यामध्ये लक्षात आला. आणि उत्खननामध्ये हे तांब्याची हत्यारं, तांब्याची जी भांडी आहे ती भांडी सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये ही मिळालेली आपल्याला दिसून येतात. आणि त्याच्यावर सुद्धा या तांबे धातूवर सुद्धा माणसानं कलांचा जो आविष्कार आहे तो कलांचा आविष्कार अतिशय सुंदर पद्धतीनं हा त्यामध्ये केलेला दिसतो. हा एक त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. तुम्हाला विद्यापीठामध्ये प्रश्न जर विद्यापीठाच्या प्रश्नोत्तरीमध्ये प्रश्न विचारला जातो की प्रागैतिहासिक संस्कृती इतिहासाची माहिती सांगा किंवा अश्मयुगीन कालखंडाचे तीन टप्पे जे आहेत त्या तीन टप्प्यांची माहिती सविस्तर सांगा, त्या तीन टप्प्यांची माहिती आपल्याला तीन भागामध्ये अश्मयुगाचे तीन टप्प्याची माहिती पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग अशा तीन टप्प्यांची माहिती आपल्याला या प्रश्नांमध्ये आपल्याला त्यामध्ये तिथं सांगितली जाते. किंवा तुम्हाला टीप विचारतात नवाश्मयुग अशी टीप सुद्धा तुम्हाला पाच मार्काची त्यामध्ये विचारली जाऊ शकते. तर नवाश्मयुगाचा जो कालखंड आहे तो नवाश्मयुगाचा कालखंड म्हणजे माणसाच्या स्थिर होण्याचा किंवा माणसाच्या संस्कृतीचा हा कालखंड त्यामध्ये मांडला जातो. आणि तिथून माणसाला त्यामध्ये किंवा माणसाच्या प्रगत अवस्थेला त्यामध्ये सुरुवात झाली, मानव त्यामध्ये स्थिर झाला आणि स्थिर झाल्यानंतर मग तिथून संस्कृतीला त्यामध्ये सुरुवात झाली. आणि त्या संस्कृतीचा जो काही अभ्यास आहे हा संस्कृतीचा अभ्यास हळूहळू त्यामध्ये पुढे होत गेला आणि त्याच्यातून त्यामध्ये संस्कृत्या उदयास आल्या हा त्यातला एक महत्वाचा भाग त्यामध्ये. अशी महाराष्ट्रामध्ये किंवा या अश्मयुगीन कालखंडाचे असे अनेक जे पुरावे आहेत हे पुरावे अनेक ठिकाणी त्यामध्ये तिथं सापडलेले आहेत. आणि मग त्याच्यातून आपल्याला याचा अभ्यास आहे हा या संस्कृतीचा अभ्यास आपल्याला त्याच्या माध्यमातून त्यामध्ये केला जातो. आणि त्याच्यावरून हा प्रकाश आहे हा या संस्कृतीवरती प्रकाश त्यामध्ये टाकला जातो आणि त्याच्यातून बरीचशीच माहिती जी आहे ही बरीचशीच माहिती त्यामध्ये होईल. आणि मग नंतर कालांतरानं अशा संस्कृत्या ज्या आहेत ह्या संस्कृत्या म्हणजे नवाश्मयुगीन कालखंडानंतर त्यामध्ये अशा संस्कृत्या त्यामध्ये उदयास आल्या आणि काळाच्या ओघामध्ये त्या नष्ट झाल्या. आपल्याला माहितीये की संस्कृती काळाच्या ओघामध्ये तिचा उदय होतो, तिचा विकास होतो आणि ऱ्हास होतो. हा बदल नैसर्गिक बदल आहे. म्हणजे टॉयनबीनं सांगितलेलं होतं, इतिहासाची व्याख्या सांगितलेली होती. इतिहास म्हणजे काय तर मानवी संस्कृतीचा उदय विकास आणि अस्त म्हणजे इतिहास अशी संकल्पना त्यानं मांडलेली होती. म्हणजे उदय होणं त्यानंतर त्यामध्ये तिचा विकास होणं आणि काळाच्या ओघामध्ये ऱ्हास होणं. आणि मग अशा संस्कृत्या ज्या उदयास आल्या त्या संस्कृत्या अत्यंत प्रगतशील झाल्या आणि त्या संस्कृत्या गाढल्या गेल्या. मग त्याला अनेक कारणं त्यामध्ये असतील, नैसर्गिक अनेक पूर असेल, भूकंप असेल, अशा संस्कृत्या गाढल्या गेल्या. आणि मग अशा संस्कृतींचं उत्खनन जे आहे या अशा संस्कृतीचं उत्खनन ब्रिटिश कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात झालं आणि ब्रिटिशांनी मात्र या सगळ्या याचा अभ्यास केला या पुरातत्व इतिहासाचा किंवा पुरातत्व खातच त्यांनी त्यामध्ये तयार केला आणि त्याच्यातून त्याचा अभ्यास केला. आणि मग त्याच्यातूनच आपल्याला पुढची संस्कृती जी उजळण्यात आली ती सिंधू संस्कृती किंवा हडप्पा मोहनजोदडो संस्कृती त्याचा भाग मी नंतर सांगितलं.